आम आदमी पार्टीन आपले दोन लोकसभा कैंडिडेट आनी शिरोडा मतदारसंघ आनी म्हापसा मतदारसंघान आपले कैंडिडेट जाहिर केल्ले आसा आनी चौगाचे आमचे नॉमिनेशन वैलिड म्हणून काल जाहिर झाले आसा। आम आदमी पार्टी हे चारूय कैंडिडेट जे नॉमिनेट केल्ले आसा ते फाटींग घेता। जरी तर ज्यो पार्ट्यो आमकां कोणाचे तरी बी टीम म्हणटा ते जर हे प्रूव करूंक शकले जाल्यार आज हांव जाहीर करतां की चारूय कैंडिडेट आमी फाटींग घेवपाक तयार, ना जाल्यार हांव प्रूव करून दाखयता कोण कोणाची बी टीम आनी कोणे बीजेपीक सत्तेर येवपाक पयले मेकळे रस्ते मेकळे केले ते हांव दाखोवंक शकतां। आनी हे जे आमकां ए टीम बी टीम करीत चालू आसा ते काँग्रेसीक खबर आसा की बीजेपीक आमकां बीजेपी म्हणटा बी टीम काँग्रेसीची आनी काँग्रेसीक खबर आहा की आपूणय म्हणटा म्हणून। सो आमी म्हणटा काँग्रेस आनी बीजेपी हेंच्यांनी एकामेका कडेन पयलीं थारोवचें की बाबा तूं म्हणटा तें सारकें काय आपूण म्हणटा तें सारकें, आनी मागीर बाबा डिक्लेर करची दोगांतल्या एकट्यान की हय ही हेची बी टीम म्हणून, ना जाल्यार ते कितें करूंक सोदतात हें आमकां कळटा। कितें म्हणटात हे दोगूय बी टीम, हांकां बी टीम म्हणून दवरुया आनी आमी दोगूय एकठांय जावन एकटो सरकार चलोवया, दुसरो आतां जो सद्द्या लुटपाचें चल्लां पळय ऑपोजिशनान रावन ती वेवस्था फुडें चालू दवरुया। 20 ऑक्टोबर 2000 आनी चड करून हांव उलो मारता जो नवो वोटर आसा 18 वर्सांचो वोटर 28 वर्सांचो वोटर 33 वर्सांचो वोटर ह्या वोटराक हांव हें सांगूंक सोदतां। 24 ऑक्टोबर 2000 द बीजेपी टुडे एज्युम्ड रेंज ऑफ पावर फॉर द फर्स्ट टायम इन गोवा हेडिंग अ कोलिशन गव्हर्नमेंट विथ मनोहर पारिकर सोनीन एज द चीफ मिनिस्टर आफ्टर द बिलीगड फ्रांसिस्को सार्दिना बोर्ड आउट ऑफ ऑफिस विदाउट फेसिंग अ वोट ऑफ कॉन्फिडन्स इन द असेंब्ली। पयलेच खेपेक बीजेपीक लोकांनी गोंयां हाडून दवरलेले, बीजेपीचें उदक पसरना जावपाक एक बांद घातलेलो लोकान, तांकां ती सिटां दिवंक नासलीं, तर एक साजीश एक कॉन्स्पिरसी करून काँग्रेस त्या वर्साक 1999 लुईजन फालेरोन हें सांगचें तो दिग्विजयाच्यो खबरो सांगता। हे दिग्विजयाच्यो खबरो सांगता आसतना हेंय बी सांगचें की आपलो सरकार 21 सिटांनी जो काँग्रेसाक निवडून दिल्ले तो सरकार कशें तिरफाटे केले, 3 तुकडे केले त्या वर्साक काँग्रेसचे, तें आज ह्या त्या वेळाच्या न्यूजपेपरांनी मेळटा। आनी हे तिरफाटे करून कशें फुडें सरकार चलयलें आनी बीजेपीचो जो बांद घातलेलो लोकांक आडोवपाक तांकां तो बांद फोडून कशें बीजेपीचें उदक व्हांवपाक दिलें गोंया भितर 13 टायम इन अ डिकेड, म्हणजे 10 वर्सां भितर 13वो चीफ मिनिस्टर म्हणून मनोहर पर्रीकर सत्तेर आयले। 10 वर्सां तुमी एक जनरेशन कशें म्हणल्यार जाता, ह्या 10 वर्सांक तुमी 13 चीफ मिनिस्टर हाडले आनी फक्त खेळ खेळ्ळे आमचे जे युवक त्या काळांतले, म्हणून हांव चड करून नव्या वोटरांक सांगता तांचो फुडार तुमी तांचे फुडाराची वाट लायली। बरेचशे अशे युवक पोट भरपाक म्हणून परदेशांत गेले विदेशांत गेले आनी आज तांकां तुमी टॉयलेट धुवपाचें म्हणपाचे स्थितीर पावले। कोणा खातीर तुमी ही सगळीं कारस्थानां राजकारणाची करता आनी आतां तुमचे मदीं तिसरो नाका म्हणून बेश्टीच बोगलांडा घालून फकाणां करून बी टीम म्हणटा हें हांव तुमकां नव्या वोटरांक सांगूंक सोदतां। 22 मेंबर असेंब्लीन 18 बीजेपी जाले, काँग्रेसचे मेळून 18 जाले महाराष्ट्रवाडी गोमंतक, तेन्नाच्यान महाराष्ट्रवाडी गोमंतक हांकां 7 दिवन आयिल्ले आसा आनी दुसरे 2 अशें करून सगळे जे काँग्रेसींतल्यान फुटून आयिल्ले तांकां मिनिस्टर केले अशें पेपर म्हणटा स्प्लिंटर ग्रूप, म्हणजे हांकां फक्त मिनिस्टर जावपाक जाय आसलें। मागीर गोवा पिपल्स काँग्रेस कोणें केली, गोवा पिपल्स काँग्रेस केली एक कारस्थान आसलें हें बीजेपी ग्रावन मोकलें करपाक आनी ते गोवा काँग्रेस पार्टी परत फोडून हे आलेक्सो सिक्वेरा फ्रांसिस्को डिसोजा वेंकटेश देसा अरेसो डिसोजा रिजायन जाले आनी नवी पार्टी घडली। काँग्रेस 21 एकदां फोडली, दुसऱ्यांदा फोडल्यान तिसरे पावटी फोडली ही पार्टी। सगळे मिनिस्टर जाले, रवी नायक, रमाकांत खलप, दिगंबर कामत, शेख हसन हरून, प्रकाश वेळी, पांडुरंग राऊत, सुरेश आमोणकर, संजय बांदेकर, प्रकाश फट्टे, मनोहर आजगांवकर, फिलीप नेरी रॉड्रिगीस, जुजे फिलीप डिसोजा, रामराव देसाय, हे सगळे कॅबिनेट मिनिस्टर जाले। अर्थात हांकां फक्त ही सत्ता भोगपाची आसली, लोकांच्या चड करून जे आमचे तरूण आसा यूथ हांच्या जिवाशी खेळपाचे आसले,
म्हणून हें सगळें घडलें. जुजे फिलिपान सांगचें, एकटोच म्हाका याद आसा हो मिनिस्टर जेन्ना प्री मॅच्युअरली डिझॉल्व केली परत पर्रीकरान असेंब्ली फ्रेश इलेक्शनाक गेल्लो तेन्ना ते हायकोर्टान धाव घेतलेली आनी हायकोर्टान मागीर कांय जावंक ना ती वेगळी गोश्ट. कॅबिनेट डिसिजन नासतना सुद्दां ही असेंब्ली बरखास्त जाल्ली. अशें करून 13 चीफ मिनिस्टर 10 वर्सां भितर आयले. आनी आमकां इतलेंच म्हणपाचें आसा, बी टीम कोण कोणाची हे हाचे वेल्यान सिद्ध जाता. आतां तुमी सुदरोंक ना, तुमी हें करीत आयल्या. आतां 2017 काँग्रेसीक 17 सिटां दिल्लीं तेन्ना दिग्विजय सिंगान ठरयल्लें मध्य प्रदेशाचो मनीस येवन ठरयता गोंयां की काँग्रेसीन सरकार घडचो न्हय म्हणून, घडूं नये म्हणून. घडोवपाची स्थिती आसली पूण ताका दिसलें नाका म्हणून, म्हणजे वोटरांचो अपमान केलो. डिसरिस्पेक्ट टू द वोटर ऑफ गोवा हें जाल्लें आसा आतां रिसंट 2017. हें हांवें सांगना, हांव सांगना, हें लुइजिनो फालेरो सांगता, परत परत सांगता की वोटर गोंयचो आसा ताका आमी म्हत्व दिना म्हणून निवडून येयल्या उपरांत. फक्त निवडून येय पर्यंत आमी ताका म्हत्व दिता, उपरांत आमचो मध्य प्रदेशाचो दिग्विजय सिंग ठरयता की काँग्रेसीन घडूं नये पूण बीजेपीन सरकार घडोवचो म्हणून. हें गोंया भितर जाल्लें आसा जाल्यार कोण कोणाची बी टीम. हें आज हांव चड करून नव्या वोटरांक सांगता. 18 वर्सांचो आज जो वोटर आसा तो तेन्ना जल्माक येवंक नासलो. 28 वर्सांचो वोटर आसा ताका 10 वर्सां आसलीं. 33 वर्सांचो जो वोटर आसा ताका 15 वर्सां आसलीं, तितलें ताका समजनासलें. तर हांकां हें समजून दिवपाची चड गरज. आतां फुडले तरी पिळगे कडेन हें खेळना जावपाक, हे फुडले पिळगेक हें कितें तरी डायरेक्शन दिवपाक आम आदमी पार्टी हांगा आसा. मागीर तें आमकां बी टीम म्हणू किंवां सी टीम म्हणू आमी पर्वा करचे ना, हें आमी गोंयचे जनतेक सांगूंक सोदता. आमी आयकल्लें की बीजेपी कडेन फेक न्यूज फॅक्ट्रीचे सेल्स आसा म्हणून, म्हणजे ते फेक न्यूज तयार करता आनी सोडटा. कसले कोणाचेर आरोप, ते फॅक्ट्स बी कांय सारके आसना. पूण आमी हालीं पळोवपाक लागल्या की काँग्रेसीन तेंचे कडल्यान इंटलेक्चुअल प्रॉपर्टी रायट्स किंवां पेटंट बी घेतले आसतले बीजेपी कडल्यान. कित्याक तांचे संबंद खरें सांगपाचें म्हणल्यार खरेंच बरें आसा भितरल्यान. तें हांवें सुद्दां पळयलां पयलीं. तर हे बरें आशिल्ले संबंद जे दोगांचे पार्टी भितर, ते कित्याक आज सत्ता तुजे कडेन फाल्यां म्हजे कडेन उरल्यार चलता, तिसरो येवनय भितर. आतां काँग्रेसीनूय एक फेक न्यूज फॅक्ट्री तयार केल्या आनी बेश्टीच कित्याक कितें ह्या दिसांनी सोशल मिडियाचेर चालू केलां. तर तुमी, तुमकां हिम्मत आसा जाल्यार एक आमचे कडेन डिबेट करची आनी कितें खरें आनी कितें खोटें तें मागीर लोकांक ठरोवन दी. पडद्याच्या फाटल्यान रावून अशें मारप हें एक सिव्हिलायज डॅमोक्रेसीन सोबना. हें सोंपता कोणाक खंयचे तरी पार्टी जे डिवायड करूंक सोदता हो देश आनी जे सेक्युलर सेक्युलर म्हणटा त्या लोकांक फाटी दवरूंक सोदता. जशें एल्विस बाबान सांगलें, इनडायरेक्ट वॉरफेअर चल्ला, लिपून वार करपाची संवय जाल्ली आसा. आनी जे सोशल मिडिया आनी स्पेशली वॉट्सॅपाचेर जे आज काल मॅसेजीस स्प्रेड जाता ताका आवय ना बापूय ना, फक्त लोकांक भटकावपाचे आनी मिसलीड करपाचे प्रयत्न जाल्ले आसता. हे जे पोस्ट आज ह्या दिसांनी वॉट्सॅपाचेर येता ते कोणें म्हळें, खंय म्हळें, खंयच्या आदाराचेर म्हळें हें कांयच नासता. कित्याय कितें भितर तातूंत एक स्टोरी केल्ली आसता लोकांक मिसलीड करपाची आशिल्ली. तर अशें लिपून वार कोण करता, जांकां भायर येवन तोंडार सांगपाची हिम्मत नासता तेच लिपून वार करता. आनी हे कित्याक करता वार, हाका फक्त दोनूच कारणां आसा. एक कारण म्हळ्यार आम आदमी पार्टीचेर आनी एल्विस गोमसाचेर वार करपाचो. पयलो कारण म्हळ्यार अशें लिपून वार करप म्हळ्यार तांचे कडेन खरें एविडन्स कांयच ना. खरें जर आशिल्लें जाल्यार ते तोंडार येवन सांगतले आशिल्ले, अशें लिपून करचें नाशिल्ले. तांकां लिपून करचें पडटा कित्याक हे फटी मारतात म्हणून आनी लोकांक कळटले हे फटी मारपी कोण ते म्हणून लिपून करतात. आनी दुसरो सगळ्यांक म्हत्वाचो कारण आसा की आज एल्विस गोम्साचेर अशें सोशल मिडियाचेर फेक अटॅक जाता, ताचें कारण आसा की आज एल्विस गोम्स साउथ गोवा जिखता. बीजेपी कोणाक नाका हें सिद्ध जाल्लें आसा आनी काँग्रेसीचे स्वताचे वोटर म्हणटा की आमकां सार्दीन नाका. इतलो जसो मनीस जो आज एल्विस बाबान सांगलें हो कोण खरो मनीस तो, कोणाचो बी टीम तो, हो स्वताच्या काँग्रेसीच्या वोटरांक फ्रांसीस सार्दीन नाका. आनी आज क्लियर साउथ गोवाक तुमी कोणाकूय विचारल्यार सांगतले की एल्विस गोम्स आनी आम आदमी पार्टी साउथ गोवा सीट जिखता. हो मेन कारण आसा. काँग्रेस सामकी भियेल्ली आसा आनी दीज आर डेस्परेट मेजर्स टू मिसलीड द वोटर्स. बीजेपीन खूब प्रयत्न केले एल्विस बाबाचें नांव वाट लावपाक, कोर्ट केस घाली,
कोर्टान ती केस खोट मारून भायर मारली. यू शूड हॅव सीन द जजमेंट. खोट मारून भायर पडली. दॅट इज नॉट एन आयोटा ऑफ एविडन्स म्हणून. तर बीजेपीचे प्रयत्न असफल झाले. आता काँग्रेस ट्राय करता फाटल्यांच्यान लिपून. आम्ही इतलेच मागता की लोकांक किती खरं ते खबर असा. फ्रांसीस सार्दीन कोण मनीस ते सगळे खबर असा. बीजेपीक गोयांत पहिले त्या सरकारान हाडपी वो फ्रांसीस सार्दीन. मोपाचो लँडस्कॅप पहिली गोयांत हाडपी वो फ्रांसीस सार्दीन. कॅसिनो पहिली गोयांत हाडपी वो फ्रांसीस सार्दीन. सो ह्या प्रश्नाचे उत्तर दिवचे पडटले म्हणून ह्या लोकांक मिसलीड करता की बाबा एल्विस गोम्स असो आम आदमी पार्टी तशी म्हणून. आम्ही एकूच सांगू सोदता, आज खरें नरेंद्र मोदी आणि अमित शाह भायर काढपाची खूप गरज असा. बीजेपी कोणाकूच नका. अँड वोट्स शूड नॉट बी स्प्लिट. सो वी अपील टू ऑल द वोटर्स ऑफ गोवा, एस्पेशली लाईक एल्विस गोम्स सेड, जे तरणाटे वोटर असतात, द यंग वोटर्स, द न्यू वोटर्स, फर्स्ट टाईम वोटर्स हु मे नॉट नो द हिस्ट्री ऑफ काँग्रेस अँड द बीजेपी इन गोवा. यू शूड बी अवेअर, यू शूड बी वेअर दॅट वी शूड नॉट स्प्लिट वोट्स. बीजेपी नाका, काँग्रेस बीजेपी नाका म्हणून काँग्रेस हाडून कांयच जावपाचे ना. आज गोंया फुडें एकूच पर्याय असा आणि तो असा आम आदमी पार्टी. नॉर्थ गोवाक प्रदीप पडगांवकराक वोट मारचो आणि साऊथ गोवाक एल्विस गोम्साक वोट मारचो आणि वोट स्प्लिट्स करचे न्ही. तुमकां याद आसतली 2017 असेंब्ली इलेक्शनाच्या वेळार विजयान एका प्रचार सभेन म्हणलेले बीजेपी ही एक श्राप, गोंयांक श्राप, आणि जे ताका वोट घालतात त्यांकाय श्राप लागतलो. फुडें विजयान किती केले तो एक वेगळो इतिहास. पण म्हाका त्यांना अजाब दिसतले की विजयान बीजेपीक श्राप कित्याक म्हणलो काय. पूण जेन्ना भितर आनीक खोलायेन अभ्यास केलो तेन्ना ताका म्हाका लक्षांत आयलें की विजयाच्या रक्तान पयलींचो काँग्रेस अजून आसा म्हणून. खरो म्हूण पळोवंक गेल्यार काँग्रेस हो गोंयांक लागलेलो एक श्राप आसा. 1980 जर तुमी हिस्ट्रीन वचात जाल्यार काँग्रेस अर्स मेजॉरिटीन गोंयांत निवडून आयली. 1980 काँग्रेस अर्स, काँग्रेस यू वॉज द विनर इन गोवा. बट ओवरनायट इट बिकेम काँग्रेस आय अंडर द लिडरशीप ऑफ प्रताप सिंग राणे. व प्रताप सिंग राणे पहिली पासून काँग्रेसीची फळां चाकीत आयला, काँग्रेसीच्या नावार मजा मारीत आयला आणि ही काँग्रेस सगळी मागीर त्यांच्यानी जशी वाट लायल्या. 90-94 जर पैशात ही गव्हर्नमेंटाची डायरेक्ट डायरी, ह्या डायरीन जो इतिहास दिता तातून पैशात जाल्यार 1 वर्स 19 दीस 8 महिने 2 वर्सां 11 महिने 6 दीस 6 दीस चीफ मिनिस्टर जाता. व गोंयचो इतिहास अख्ख्या जगार फामाद जाला 8 महिने. आणि परते 98-99 एका वर्सान 4 महिने 2.5 महिने 4 महिने 5 महिने 11 महिने हांव तुझा पाय ओढता, तू माझा पाय ओढता, तू माझा पाय ओढ, हांव तुझा हात ओढता. आणि म्हणजे पॅन्टी सुद्धा देवयला एकमेकाच्या यांच्यानी. असले नालायक काँग्रेसवाले आज सांगता आमकां आम्ही बी टीम बीजेपीची म्हणून ताकद असा जाल्यार एका पहिली आन्सर दियात. आणि आता सुद्धा जर तुमची बाबा परते तुम्ही असेंब्लीन जे मेजॉरिटी करूंक सोदतात तो येतलो खंयचो बाबा चीफ मिनिस्टर तेय बी जनतेक सांगात, तेय बी तरणाट्या वोटरांक सांगात आणि कितलो तेप त्यांकां असे तुम्ही फटयतले तेय बी सांगात.